संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजे संदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. याबाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहामध्ये मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात 10 दिवस दारूबंद ड्राय डे ठेवण्यात यावा अशी मागणी केली. त्यावरही याबाबत जनभावना काय आहे याचा विचार करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. या बैठकीला शहरातील 300 मंडळांचे 600 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीण पाटील आणि मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या. यावेळी बोलताना अमितेश कुमार म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 घोषणा केली होती, त्याप्रमाणे गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यांना 5 वर्ष परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव मंडळात स्टॉलला परवानगी देताना यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. तसेच कमानी उभारताना देखील वाहतुकीचा विचार करून नियमात बसेल अशा पद्धतीने उभाराव्यात. या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात प्रत्येक झोननुसार बैठका घेतल्या जाणार आहेत. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.